वतीने 2 मे ते 4 मे असे 3 दिवसीय उन्हाळी शिबिराचं आयोजन करण्यात आलंय आणि या शिबिराला सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असं आवाहन करण्यात आलंय. 28 विद्यार्थ्यांना शाळेतील वार्षिक परीक्षा संपले की वेध लागतात ते विविध कौशल्य प्रशिक्षण आणि शिबिराचे. पूर्वी उन्हाळी सुट्टी म्हटलं की हमकास मामाचं गाव आठवायचं, परंतु सध्या अनेक कारणामुळे मुलं मामाचं गावच विसरून गेली. ड्रीम फाउंडेशनतर्फे मागील 19 वर्षापासून अखंडपणे उन्हाळी शिबिरांचं आयोजन करण्यात येतं. यंदा श्री स्वामी समर्थ सेवा आश्रम ट्रस्ट अक्कलकोट यांच्या वतीनं तसंच सहकार्यानं 2 मे ते 4 मे 2023 दरम्यान 3 दिवसीय निवासी उन्हाळी संस्कार आणि व्यक्तिमत्व विकास शिबिराचं निसर्गरम्य अशा परिसरात कोणाळी जवळील श्री स्वामी समर्थ सेवा आश्रम केंद्रात आयोजित केलं असल्याची माहिती संयोजक काशीनाथ भतकुंगी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या निवासी शिबिरात मुलांचं संवाद कौशल्य, सुंदर हस्ताक्षर, योगा प्राणायाम, पारंपरिक खेळ, पुस्तक परिचय, निसर्ग शेती, प्रात्यक्षिक, प्रेरणादायी मार्गदर्शन, वक्तृत्व, नाट्य, नृत्य, चित्रकला, मूर्तीकाम, सांस्कृतिक कार्यक्रम यासह ऐतिहासिक स्थळ भेटी असे उपक्रम होणार आहेत. मुलांना मोबाईल आणि टीव्हीपासून दूर नेऊन श्रमसंस्कार करण्यासाठी याचं आयोजन केलं आहे. यामध्ये उषा हंसाटे, शिवशरण आचलरे, जालनाचे अमोल तळेकर, ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी, नकलाकार अंबादास कनकट्टी, पुण्याच्या कॅप्टन आशा शिंदे, राजश्री थळगे, पत्रकार मारुती बावडे, शिवानंद गोगा, शाहीर रमेश खाडे यांच्यासह विविध मान्यवरांचं मुलांना शिबिरामध्ये मार्गदर्शन होणार आहे. मुलांना सकाळी 6 ते रात्री 8 या वेळेमध्ये स्वतःच्या सर्वांगीण विकासासाठी ही संधी मिळणार आहे. या शिबिरात भाग घेण्यासाठी 8 ते 14 वयोगटातल्या मुलांनी प्रवेश घेऊ शकतात. प्रवेशासाठी पालकांनी संगीता पाटील, संपर्क 84 84 95 20 20, सतीश पाटील 72 19 99 95 5 यांच्याकडे नाव नोंदणी करू शकता. तर या शिबिरात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन राजेंद्र सुरवसे यांनी केलंय. मामाचे गाव मागील 19 वर्ष मध्यंतरी लॉकडाऊनचा काळ सोडला तर ड्रीम फाउंडेशन अखंडपणे उन्हाळी शिबिराचं आयोजन करते. माझं जे गाव अभ्यासन पुढल तिथून आम्ही या शिबिरात केलो होतो. यंदाच्या वर्षी पारंपरिक खेळ, त्याचबरोबर मुलांना सामाजिक शैक्षणिक सोबत आध्यात्मिक शेती आणि विशेषतः निसर्ग परिचय अशा एक विषयाचा आशय घेऊन 3 दिवसीय निवासी शिबिर आपण श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट जे कोंढळी भागामध्ये आहे 16 एकर परिसरामध्ये तिथं हा शिबिर आयोजित केलं. त्या शिबिराचे सर्व नियोजन आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. मोबाईल आणि टीव्ही म्हणजे स्क्रीन पासून मुलांना लांब जायचं असेल तर आई वडिलांकडे पण पर्याय नाही आहे. सिंगल पिरियड असल्यामुळं ते दुसरं पर्याय देऊ शकत नाही. म्हणून आम्ही त्यांना सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत योग, प्राणायाम, मैदानी खेळ, नंतर बौद्धिक, त्यानंतर नवीन मित्र, जुने संस्कार, सुटी दाखवतो, जिम्मा, फुगडी, रस्सी खेच, शेती, पशुपालन अशा सगळ्या गोष्टींची माहिती व्हावी यासाठी परमपूज्य राजेंद्र महाराज सुरवसे जे त्या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत त्यांच्या संकल्पनेतून त्यांच्या सहकार्याने आपण हा कार्यक्रम घेतो. विशेष म्हणजे आपल्यासमोर सांगायला मी आनंद करतो की सगळी मोफत आपण शिबिर ठेवली. आमचे हे आहे की 75 मुलांना आपण प्रवेश देतो, त्यांना कुठलेही शुल्क आपण घेणार नाही, जेणेकरून मुलांना फक्त येणं जाणं तरी करावं. बाकीच्या तिथं आल्यानंतर 2 दिवस 2 तारखेला सकाळी 9 वाजता जर सुरू झाली तर 4 तारखेला संध्याकाळी जे शिकले त्या सगळ्यापर्यंत आपण त्या मुलांसोबत आहोत. इथं निसर्ग परिचय असेल, आंबे खाण्याची स्पर्धा असेल, असे अनेक उपक्रम आपण घेतो. याही उपक्रमामध्ये दरवेळेला आपण मुलांच्यासाठी उपक्रम घेत असतो. आता आमची शिबिर 2 सुरूच आहे, पण कसं आहे अन्न कोण जाणं कोण उन्हामध्ये पालक सोडत नाही, म्हणून आपण रेसिडेन्शियल हा क्लास ठेवलेले सोलापूर पुणे या जसं विद्यार्थी पण तिथं पण येतात.